आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लढत सुरू आहे। प्रथम फलंदाजी करत पाकिस्ताननं आफ्रिकेसमोर 271 धावांचं आव्हान ठेवलं होत आहे। सलामीचे दोन्ही फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर कर्णधार बाबर आजम आणि सऊद शकील यांची अर्धशतकी खेळी आणि त्यांना इतर खेळाडूंनी दिलेली साथ यामुळे पाकिस्तानचा संघ 46 षटक आणि 4 चेंडूत सर्व बाद 270 धावांपर्यंत मजल मारू शकला। तरवेज शमसीनं 4 तर मार्को यास्मीननं 3 गडी बाद केले।